हॅलो फ्रेंड्स वेलकम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी यज्ञा दयानंद गुरव तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते मुलांना आज आपण फिफ्थ स्टँडर्डचा जो ई व्ही एस पार्ट टू आहे आ, हिस्ट्री हा वी केम टू बी त्याचा जो सेकंड चॅप्टर आहे हिस्ट्री अँड टाईम कन्सेप्ट ओके तो पाहणार आहोत सो so, चला तर मग सुरू करूया आपल्या सेकंड चॅप्टरला त्याआधी ज्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आयकनवरही क्लिक करा सो so दॅट uh, तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत तेही तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि uh, आमचा व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असेल तर uh, जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंटद्वारे तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्याही आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही नक्की तो सॉल्व करण्याचा प्रयत्न करू कमेंटद्वारे तुमच्या काही तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे ही? ही आम्हाला सांगा चला तर मग सुरू करूया आपल्या सेकंड चॅप्टरला हिस्ट्री अँड द कन्सेप्ट ऑफ टाईम ओके हिस्ट्री म्हणजे काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे हिस्ट्री म्हणजेच इतिहास आणि कन्सेप्ट ऑफ टाईम म्हणजे वेळ ओके या इतिहासात वेळ जो आहे त्या वेळेचं काय कन्सेप्ट आहे ओके सो डिव्हिजन ऑफ टाईम अँड द टाईम लाईन फस्ट टर्म जो आहे तो पाहणार आहोत डिव्हिजन ऑफ टाईम अँड द टाईम लाईन देन सेकंड मेजरमेंट ऑफ टाईम अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टाईम थर्ड हिस्टॉरिकल पिरियड्स फोर्थ सायंटिफिक मेथड्स ऑफ मेजरिंग टाईम अँड एस्टॅब्लिशिंग एज डेटिंग सो लेट स्टार्ट द फर्स्ट टर्म दॅट इज डिव्हिजन ऑफ टाईम अँड द टाईम लाईन आता इथे काय म्हटलं आहे डिव्हिजन ऑफ टाईम डिव्हिजन ऑफ टाईम म्हणजेच वेळ जी आहे तिला डिवाईड केलं आहे तिला तिचे भाग पडलेत ओके अँड द लाईन बट इज टाईम लाईन टाईमलाईन म्हणजेच आपण काल जे पाहिलं भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ ओके प्रेझेंट फ्युचर अँड पास्ट इट्स अ टाईम लाईन ओके सो देर आर डिफरंट मेथड्स ऑफ रॅकनिंग टाईम वेळ सांगण्याचे प्रत्येकाशी वेगवेगळी पद्धत आहे टाईम इज कंटिन्युअस वेळ ही कशी आहे कंटिन्युअस आहे बट फॉर अवर कन्विनियन्स वी डिवाइड इट इन टू पिरियड पण आपल्या कन्विनियन्ससाठी आपण त्या वेळेला डिवाइड करतो द मेथड दॅट वी दॅट वी यूज फॉर रेकनिंग टाईम डिपेंड्स ऑन अवर परपोज ओके okay. जी मेथड आपण वेळ दर्शवण्यासाठी दाखवतो ती क कशावर डिपेंड आहे तर आपल्या पर्पोजवर आपल्या ध्येयावरती डिपेंड आहे फॉर डिवायडिंग इट अँड द मॅनर इन विच वी डू इट आणि आपण ज्या प्रकारे ज्या मॅनरने ती डिवाईड करू त्याच्यावरती डिपेंड आहे फॉर एक्झाम्पल ॲट सनराइज वी से इट इज मॉर्निंग नाव जेव्हा सूर्य उगवतो सूर्योदय होतो तेव्हा आपण काय म्हणतो इट इज मॉर्निंग नाव द डे हॅज बिगिन ओके ॲट सनसेट से इट इज इव्हनिंग नाव ज्यावेळेस सनसेट होतं ज्यावेळेस सूर्यास्त होतो त्यावेळेस आपण काय म्हणतो की इट इज इव्हनिंग नाव काय झाले संध्याकाळ झाले सून इट विल बी नाईट आणि लवकरच काय होईल नाईट होईल रात्र होईल ॲट दी एंड ऑफ दी डे इट बिकेम्स डार्क अँड इट इज नाईट एंड ऑफ दी डे दिवसाच्या शेवटी काय होतं तीच uh, रात्र जी आहे ती uh, uh, संध्याकाळ जी आहे ती डार्क होते आणि आपण तिला नाईट असं म्हणतो धिस मीन्स दॅट वी डिवाइड द डे इन टू टू पार्ट्स याचाच अर्थ आपण डे जो आहे त्याला टू पार्टमध्ये डिवाईड केलं आहे कशामध्ये टू पार्ट कोणते टू पार्ट तर डे अँड नाईट दिवस आणि रात्र अवर अर्थ रोटेट्स अराउंड इट्स ॲक्सिस ॲट अ सर्टन स्पीड आपली जी पृथ्वी आहे ती रोटेट होते राईट सो अवर अर्थ रोटेट अराऊंड इट ॲक्सिस ती ॲट सर्टन स्पीड ती जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा ती एका सर्टन स्पीड एका पर्टिक्युलर स्पीडमध्ये ती फिरत असते सिमिलरली इट ऑल्सो रिवॉल्व्स अराउंड दी सन आणि त्याचप्रकारे ती सूर्याभोवतीसुद्धा Uh, फेरी जी आहे ती मारते द सन हॅज इट्स ओन लाईट सूर्याला स्वतःची लाईट आहे सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे वी रिसीव लाईट फ्रॉम दी सन आपल्याला कोणापासून प्रकाश मिळतो तर सूर्यापासून मिळतो हावेवर वी सी लाईट ओन्ली इन डे टाईम नाईट्स आर डार्क हाऊ डज दिस हॅपन आणि आपल्याला लाईट जी आहे प्रकाश जो आहे तो कधी दिसतो डे टाईममध्ये दिसतो दिवसाचा दिसतो रात्र जी आहे ती आपल्याला अंधारातच दिसते रात्री रात्री आपल्याला अंधारच दिसतो हे का घडतं तर ॲज द अर्थ रोटेट्स अराऊंड इट्स ॲक्सिस दॅट पार्ट ऑफ इट्स सरफेस विच टर्न टुवर्ड्स द सन बिकम ब्राईट पृथ्वीचा जो भाग आहे जो सूर्याकडे आहे सु पृथ्वी पृथ्वीची गोल आहे बरोबर बर। सो पृथ्वी जेव्हा फिरते स्वतःभोवती तेव्हा ती गोलाकार पद्धतीने फिरते ओके आणि पृथ्वी जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते ओके गोलाकार फिरताना ती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते सूर्य हा जो आहे तो पूर्वेकडे उगवतो बरोबर सो ज्यावेळेस पृथ्वीचा पृथ्वी गोल असल्यामुळे तिचा जो अर्धा भाग आहे तो जेव्हा सूर्यप्रकाशात ते येतो तेव्हा तिथे दिवस होतो आणि बाकीच्या अर्ध्या भागात ज जो आहे तिथे रात्र होते आणि तोच पृथ्वी रोटेड जेव्हा होते जेव्हा ती गोल फिरते तेव्हा तोच जो रात्रीचा भाग आहे अंधारातला तो पुन्हा उजेडात येतो म्हणजेच प्रकाशात येतो सूर्याच्या आणि त्यामुळे तिथे आता दिवस होतो आणि बाकीचा जो उरले उर्वरित अर्धा भाग आहे तिथे अंधार होतो ओके सो द पार्ट दॅट मूव्ज अवे फ्रॉम द सन मूव्ज इन टू डार्कनेस जो पार्ट सन सूर्यापासून लांब गेलेला असतो तिथे डार्कनेस असतो तिथे अंधार असतो द अर्थ टेक्स ट्वेंटी फोर आवर्स टू कम्प्लीट वन रोटेशन अराऊंड इट्स ओन ॲक्सिस पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यासाठी किती वेळ लागतो तर चोवीस तास लागतात दिस ट्वेंटी फोर आवर्स आर अप्रॉक्सिमेटली डिवायडेड इंटू ट्वेल्व आवर्स ऑफ डे टाईम अँड ट्वेल्व आवर्स ऑफ नाईट टाईम ओके okay, हेच जे चोवीस तास आहेत ते कसे डिवाईड केले आहेत की बारा तास हे डे टाईम बारा तास दिवस आणि उरलेले जे बारा तास आहेत ते काय नाईट अ पिरियड ऑफ डे टाईम अँड द फॉलोईंग नाईट टुगेदर मेक वन डे जो तो बारा तासांचा डे टाईम आहे आणि बारा तासांचा जो नाईट टाईम आहे ते टुगेदर ते एकत्र मिळून काय तयार होतो होल वन डे ओके सेवन डेज फ्रॉम मंडे टू संडे मेक वन वीक ओके okay, सात दिवस जे आहेत आपल्या आठवड्यातले मंडे टू संडे सोमवारपासून ते मंग रविवारपर्यंत या हे सात दिवसाचं काय तयार होतो वन वीक ओके okay, एक आठवडा टू वीक्स मेक अ फोर्ट नाईट दोन वीक जेव्हा होतात तेव्हा किती दिवस पूर्ण होतात फोर्ट नाईट ओके okay? म्हणजेच चौदा दिवस होतात ओके okay? फोर वीक्स मेक अ मंथ चार आठवडे जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपला पूर्ण महिना एक तयार होतो एक महिना ओके ट्वेल्व मंथ्स मेक अ इयर बारा महिने इज इक्वल टू वन इयर ओके बारा महिने म्हणजेच एक वर्ष इन धिस मॅनर वी रिकॉन टाईम इन बिगर अँड बिगर युनिट आणि याच पद्धतीने आपण वेळेला जो आहे तो आणखीन मोठ्या युनिटमध्ये कन्वर्ट करत जातो ओके वन इयर इज फॉलो बाय अनदर अँड आणि असेच एक एक वर्ष ॲड होत होत जेव्हा हंड्रेड इयर्स कंप्लीट होतात तेव्हा आपण त्याला सेंचुरी असं म्हणतो ओके वेन हंड्रेड इयर्स गो बाय अ सेंचुरी इज कंप्लीटेड वेन टेन सेंचुरीज दॅट इज वन थाउजंड इयर्स आर गॉन अ मिलेनियन इज कंप्लीटेड जेव्हा असेच हंड्रेड इयर कम्प्लीट होऊन सेंच्युरी तयार होते आणि अशाच टेन सेंच्युरी जेव्हा होतात दहा सेंचुरी जेव्हा होतात तेव्हा किती इयर्स होतात तर वन थाउजंड इयर होतात आणि हेच वन थाउजंड इयर जे आहेत हेच एक हजार वर्ष जे आहेत ती जेव्हा कंप्लीट होतात तेव्हा एक मिलेनियन वर्ष एक मिलेनियन जे आहे ते कंप्लीट होतं ओके सच अ मेथड ऑफ डिवायडिंग टाईम इज नोन ॲज युनिलिनियर डिविजन ऑफ टाईम आणि ह्याच मेथडला युनिलिनियर डिविजन ऑफ टाईम असं म्हटलेलं आहे नाव लेट सी कॉमन इरा कॉमन इरा इट्स अ क्रिस्टियन इरा ओके इन द युनि इन द युनिलिनियर डिव्हिजन ऑफ टाईम इयर्स दॅट फॉलो वन आफ्टर द अदर आर अरेंज इन सिरियल ऑर्डर ओके ह्या कॉमन इरामध्ये जे युनिलिअर युनिलिनियर डिव्हिजन ऑफ टाईम जे आहेत किंवा इयर जो आहे ते एकामागोमाग एक असे फॉलो होत होत ते एका सिरियल ऑर्डरमध्ये अरेंज होतात ओके इन हिस्ट्री बुक्स ऑल्सो अ चेन ऑफ इव्हेंट्स दॅट फॉलो वन आफ्टर द अदर इज प्रेझेंटेड इन अ लिनियर अँड सिरियल मॅनर ओके हिस्ट्रीच्या बुकमध्ये हिस्ट्रीचे बुक्स इतिहासात जर तुम्ही पाहिलेत इतिहासाची पुस्तकं वगैरे तर जे इव्हेंट्स आहेत ज्या घटना आहेत त्यासुद्धा ती एक चेन जी आहे ती फॉलो करतात ओके okay? ह्या इयरमध्ये या हे झालं त्याच्यानंतर नेक्स्ट व आफ्टर वन इयर हे झालं सो ह्या ज्या घटना आहेत ते हिस्ट्रीचे बुक काय करतं फॉलो करतं ओके okay? सिरियल इन सिरियल मॅनर फॉर दिस युजली बी रिफर टू द कॉमन इरा ओके आणि त्यासाठी कॉमन इरा जी आहे ते आपण यूज करतो रिटन इन शॉर्ट ॲज सीई ऑर ए एडी इट इज डॉमिनी ओके आणि हेच हेच जे कॉमन इराजे आहे क्रिस्टियन इराजे आहे त्याला शॉर्टमध्ये सीई असंही लिहितात किंवा ए डी म्हणजेच ॲनो डॉमिनी असंही लिहितात विच मीन्स इन द इयर ऑफ अवर लॉर्ड याचा अर्थ आपला आपले जे लॉर्ड आहेत आपला जो देव आहे त्याच्या त्याचं uh, त्याचं वर्ष ओके इयर द कॅलेंडर वी यूज टुडे इज बेस्ड ऑन क्रिस्टियन इरा जे आपण कॅलेंडर यूज करतो ओके ते कशावर बेस्ड आहे तर क्रिस्टियन इरावर बेस्ड आहे नाव कॉल द कॉमन इरा आणि यालाच कॉमन इरा असंही म्हणतात ओके आणि याला ॲनो डॉमिनी असंही म्हणतात दॅट इज एडी दिस इरा बिगेन इन द मेमरी ऑफ जीजस क्रिस्ट ओके okay? uh, हे जे इरा आहे ते uh, कोणाच्या uh, स्मरणार्थ बनलेलं आहे तर जीजस क्रिस्ट द फर्स्ट इयर ऑफ धिस इरा इज द इयर व्हेन इट बिगिन जो पहिलं वर्ष हो जे होतं ह्या इराचं ते कधी झालं तर जेव्हा हे सुरू झालं तेव्हा इट इज शोन विथ द नंबर वन आणि तेव्हा याला नंबर वन असं काउंट केलं होतं द इयर्स आफ्टर दॅट आर इंडिकेट बाय द नेक्स्ट नंबर इन द सिरियल ऑर्डर आणि त्याच्यानंतर हे जे नंबर आहेत वन टू थ्री फोर हे पुढे पुढे फॉलो होत गेले द फर्स्ट हंड्रेड इयर्स दॅट इज द फर्स्ट सेंचुरी ऑफ धिस इरा इज रिटन ॲज वन डॅश हंड्रेड सीई ओके आणि जेव्हा एक ते शंभर वर्ष जेव्हा पूर्ण झाली हंड्रेड इयर्स जेव्हा कंप्लीट झाले तेव्हा ते कसे लिहिण्यात आले तर वन टू म्हणजेच डॅश जो आहे दिला आहे तो वन डॅश हंड्रेड ई ओके कॅ कॉमन इरा ऑर वन डॅश हंड्रेड ए डी दॅट इज ॲनो डॉमिनिंग ओके द पिरियड ऑफ फर्स्ट मिलेनियन ऑफ धिस इरा इज रिटन ॲज वन डॅश वन थाउजंड ई जेव्हा फर्स्ट मिलेनियन जो आहे तो कम्प्लीट झाला दॅट इज वन थाउजंड इयर्स कम्प्लीट ओके सो त्यावेळेला कसं लिहिण्यात आलं वन डॅश हंड्रेड वन थाउजंड सीई ऑर वन डॅश वन थाउजंड ए डी ओके ना टाइम बिफोर द कॉमन ऑर क्रिस्टियन इरा आता कॉमन आणि क्रिस्टियन इरा येण्याच्या आधीचा जो काळ आहे तो कसा होता सो द पिरियड बिफोर द कॉमन इरा इज नोन ॲज द टाईम बिफोर कॉमन इरा बी ई ओके जो कॉमन इराच्या आधीचा जो पिरियड होता जेव्हा आपलं कॅलेंडर जे आहे क्रिस्टियन इरा ते जेव्हा आलं नव्हतं त्याच्या आधीचा जो पिरियड होता तो कसा होता तर बिफोर कॉमन इरा असं त्याला नमूद केलेलं आहे ओके बी ई ऑर बिफोर क्रिस्ट किंवा बिफोर क्रिस्ट ओके द इयर्स ऑफ धिस पिरियड आर काउंटेड अँड रिटर्न इन रिव्हर्स ऑर्डर आणि ह्या इयरमध्ये जे पिरियड काउंट केले जात होते ते कसे लिहित होते तर इन रिवर्स ऑर्डर रिवर्स म्हणजेच उतरत्या क्रमात ओके रिवर्स द फर्स्ट सेंच्युरी बिफोर द कॉमन इरा बिगिन ॲट द इयर हंड्रेड बी सी ई जी फर्स्ट सेंच्युरी होती त्या कॉमन इराच्या आधी ती कशी होती कशी लिहित होती तर हंड्रेड बी सी ई अँड एंडेड विथ वन बी सी ई आणि अँड कशाने होत होती वन बी सी ई

सो द फर्स्ट सेंच्युरी बिफोर द कॉमन इरा इज इंडिकेट ॲज हंड्रेड डॅश वन बी सी ई आणि म्हणून जे फस्ट सेंच्युरी जी होती पहिली सेंच्युरी जी होती बिफोर कॉमन इरा कॉमन इराच्या आधीची ती कशी लिहत होते तर हंड्रेड डॅश वन बी सी ई ओके बिफोर कॉमन इरा अँड द फर्स्ट मिलिनियन बिफोर द कॉमन इरा इज इंडिकेट ॲज वन थाउजंड डॅश वन बी सी ई ओके फर्स्ट मिलिनियन जे होतं ते कसं लिहत होते वन थाउजंड डॅश वन बी सी ई नाव लेटस लुक ॲट सम एक्झाम्पल ऑफ दिस मेथड ऑफ इंडिकेटिंग टाईम बिफोर द कॉमन ऑर क्रिश्चियन इरा द लाईफ टाईम ऑफ वर्धमान महावीर ओके इज रिटन ॲज फाईव्ह फाईव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन बी सी ओके जेव्हा वर्धमान महावीर जे आहेत त्यांचा जो काळ होता त्यांचं त्यांचे जे लाईफ चालू होतं ते जेव्हा अस्तित्वात होते सो so, तो जो काळ आहे तो जो पिरियड आहे तो कसा लिहिला जात होता कसा लिहिला जातो फाईव्ह हंड्रेड नाईंटी नाईन बी सी डॅश फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी सेवन okay? बी सी ओके हा रिवर्स ऑर्डरमध्ये जातो आहे ओके द लाईफ टाईम ऑफ गौतम बुद्धा इज रिटर्न फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी थ्री बी सी टू फोर हंड्रेड एटी थ्री बी सी अगेन इट्स रिवर्स ओके नाव इथे आपण बघू शकतो खाली आपल्याला बी सी आणि बी सीई आणि ए डी आणि एस ए डी आणि सीई ओके कॉमन इरा जो आहे तो कशा प्रकारे काउंट होता तो प्लसमध्ये ॲड होत चालाय आणि जो बी सी किंवा बी सीई आहे बिफोर कॉमन इरा जो आहे तो मायनसमध्ये काउंट होत तो रिव्हर्स ऑर्डरमध्ये जातो आहे ओके ओके देन मेजरमेंट ऑफ टाईम अँड मेथड्स ऑफ मेजरिंग टाईम ओके टू मेजर टाईम इट इज मेजर द लेंथ ऑफ टाईम वेळ मोजण्यासाठी त्या वेळेची जी लेंथ आहे तीही काउंट केली जात होती विनो द फॉलोइंग युनिट्स ऑफ मेजरिंग टाईम आपल्याला वेळ मोजण्याचे जे युनिट आहेत ते माहिती आहेत सेकंड मिनिट आवर्स ओके डे वीक फोट नाईट मंथ इयर सेंच्युरी अँड मिलेनियन ओके कोणकोणते आहेत सेकंड आहे मिनिट आहे आवर आहे जे आपल्या क्लॉकमध्ये यूज होतात देन डे वीक फोर्ट नाईट मंथ इयर आपल्या कॅलेंडरमध्ये यूज होतात ओके सेंच्युरी इज ऑल्सो फ्रॉम अवर कॅलेंडर देन मिलेनियन हे सुद्धा आपल्या कॅलेंडरमध्ये यूज होतं अ सेकंड इज द स्मॉलेस्ट ऑफ धीस युनिट सेकंड जे आहे ते या युनिटपैकी सर्वात लहान युनिट आहे ओके देर आर वेरियस मेथड्स ऑफ मेजरिंग टाईम इन डिफरंट पार्ट्स ऑफ दी वर्ल्ड आणि प्रत्येक या जगाच्या पाठीवर अशा बऱ्याचशा मेथड आहेत वेळ काउंट करण्यासाठी वेळ मेजर करण्यासाठी ऑफ धिस द कॉमन इरा ऑर क्रिस्टियन इरा इज द मोस्ट वाईडली यूज आणि त्यापैकी कॉमन और क्रिस्टियन इरा जो आहे म्हणजे सीही जी मेथड आहे ती सगळीकडेच सर्वत्र यूज केली जाते वी जनरली इंडिकेट अ पर्टिक्युलर डे बाय रायटिंग द डेट ऑफ दॅट डे जनरली आपण एखादा दिवस जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण त्या दिवसाची पर्टिक्युलर डेट जी आहे ती मेंशन करतो द डेट कन्सिस्ट ऑफ द सिरियल नंबर ऑफ दॅट डे फॉलोड बाय द नेम ऑर सिरियल नंबर ऑफ द करंट मंथ अँड देन द सिरियल नंबर ऑफ द करंट इयर आणि ती डेट काय कन्सिस्ट करतं तर सिरियल नंबर म्हणजेच पर्टिक्युलर जो नंबर आहे तो पर्टिक्युलर जी डेट आहे ती आणि नेम ऑफ दॅट डे तो दिव त्या दिवसाचं नाव ओके ऑर करंट मंथ मंथ जो आहे तो त्याचाही आपण सिरियल नंबर लिहितो की नाही डेटमध्ये देन इयर ओके सो आपण डेट कशी कर मेन्शन करतो फर्स्ट तो नंबर तो दिवस देन मंथ अँड देन इयर राईट डेट मंथ इयर असं आपण मेन्शन करतो दर आर अदर मेथड्स टू त्याचप्रकारे वेगवेगळ्या ज्या मेथड आहेत त्यासुद्धा आहेत वी हॅव सीन दॅट द क्रिस्टियन इरा बिगिन इन मेमरी ऑफ जीजस क्रिस्ट आपण पाहिलं की क्रिस्टियन इरा जे आहे ते कोणाच्या स्मरणार्थ सुरू झालं तर जीजस क्रिस्ट जे येशू ख्रिस्त होते त्यांच्या स्मरणार्थ हे क्रिस्टियन इयर जे आहेत ते स्टार्ट झालं इट इज अन एज ओल्ड कस्टम टू स्टार्ट अ न्यू इरा टू

की छत्रपती शिवाजी महाराज जे होते त्यांनीसुद्धा राज्याभिषेक जेव्हा सुरू केला होता तेव्हा त्यांनी राज्याभिषेक ज्या वेळी केला त्या ते, त्याला राज्याभिषेक शक असं म्हटलं आणि तो को कोणता किती किती होता तर सिक्स्टीन सेवन्टी फोर सोळाशे चौऱ्याहत्तर होता ए डी ओके दॅट इज सी कॉमन इरा ओके ए डी मीन्स ॲनोडॉमिनिक टू कॉम्ब्रेट हिज कोरोनेशन त्यांचं जे राज्याभिषेक जे आहे ते Uh, त्यावेळी झालं हे uh, त्या या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला आपल्या लक्षात येतं शालीवाहन शक अँड विक्रम समावत आर टू इराज दॅट आर यूज इन इंडिया ओके okay, त्याचप्रमाणे शालीवाहन शक आणि विक्रम समावत जे आहे ते सुद्धा भारतात जे आहे ते यूज केलं जातं द फाउंडर ऑफ इस्लाम प्रॉफेट मोहम्मद मायग्रेटेड फ्रॉम मेक्का टू मदीना जे इस्लाम धर्माचे जे फाउंडर होते जे ज्यांनी इस्लाम धर्माचा शोध लावला ते कोण प्रॉफेट मोहम्मद हे मायग्रेट झाले कुठून त्यांनी स्थलांतर केलं मिक्का टू मदीना ओके मेक्काज मिक्का जो आहे देश तिथून त्यांनी मदीनाला ट्रान मदीनाला ते शिफ्ट झाले मायग्रेट केलं त्यांनी द हिजरी इरा वॉज स्टार्टेड टू कमरेट दिस इव्हेंट आणि त्या ह्याच त्या तेव्हापासून जो हिजरी इरा म्हणून in आहे तो तेव्हा त्या इव्हेंटपासून त्या घटनेपासून स्टार्ट झाला द पारसी कम्युनिटी इन इंडिया युजेस द शा यूजेज द शहनशाही इरा जी पारसी कम्युनिटी आहे जे जे पारसी आहेत आपल्या कम्युनिटीमध्ये त्यांनीसुद्धा स्टार्ट केलं त्यांचं काय शहनशाही इरा ओके ओके इथे आता खाली शि शिवाजी महाराजांचं जे आहे ते काही इव्हेंट्स लाईफ इव्हेंट्स जे आहेत ते दिलेत फर्स्ट त्यांचं बर्थ दॅट इज सि सिक्स्टीन थर्टी देन ओथ ऑफ स्वराज्य सिक्स्टीन फोर्टी फाईव्ह दॅन एस्केप फ्रॉम आग्रा त्यांनी आग्र्यावरून जे पळाले ते किती सिक्स्टीन सिक्स्टी सिक्स दॅन करोनेशन त्यांचा राज्याभिषेक झाला सिक्स्टीन सेवन्टी फोर त्यांची डेट जी आहे ती कधी झाली सिक्स्टीन एटी ओके सो हा कधीचा काळ आहे इट्स ए डी ओके ॲनो डॉमिनी देन हिस्टॉरिकल पिरियड्स ओके वी लर्न इन द फर्स्ट लेसन दॅट हिस्ट्री इज अ सायन्स दॅट टेल अस अबाउट इव्हेंट्स दॅट हॅपन इन द पास्ट आपण फर्स्ट चॅप्टरमध्येच पाहिलं की हिस्ट्री वॉज अ इव्हेंट ओके okay, इतिहास हा काय आहे घट घटनांवर आधारित आहे आणि त्यावेळेस ज्या ज्या घटना घडतात पास्टमध्ये इट्स कॉल्ड हिस्ट्री वी ऑल्सो लर्न दॅट एव्हरी बेगॉन मोमेंट मेक्स ऑफ द पास्ट आपण हेही शिकलो की प्रत्येक जो मोमेंट आत्ता लाईव्ह आहे तो थोड्या वेळानंतर कसा होईल आपला पास्ट होईल ओके द पास्ट इज द सब्जेक्ट मॅटर ऑफ हिस्ट्री पास्ट काय आहे It's a matter of history. In a broad sense, the period of history goes back to the time of the birth of our solar system. Okay. So, uh, in a broad sense, the period of history goes back to the time of the birth of our solar system. Yes, Prakare? जेव्हा सोलार सिस्टमचा सोलार सिस्टम जेव्हा स्टार्ट झालं ना आपली सूर्यमाला जी आहे तेव्हापासून हिस्ट्री जी आहे ती कशी आहे मग गोज बॅक राईट सो अवर सोलार सिस्टम केम इन टू बिईंग अबाऊट फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्स अगो आपलं जे सोलार सिस्टम आहे ते कधीपासून स्टार्ट झालं तर फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर अगो अवर अर्थ इज अ प्लॅनेट इन अ सोलार सिस्टम आपली जी पृथ्वी आहे ती काय आहे प्लॅनेट आहे ग्रह आहे ओके सोलार सिस्टममधलं सो इट इज प्रिझ्युम दॅट द अर्थ वॉज ऑल्सो फॉम फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्स आणि त्याचप्रकारे आपण हे अझ्यूम करू शकतो की पृथ्वी जी आहे पृथ्वीलासुद्धा फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर जे आहेत ते झालेले असावेत द स्पॅन ऑफ फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्स सिन्स द अर्थ फॉर्मेशन्स इज अ वास्ट पिरियड ऑफ टाईम जो फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर आहे पृथ्वी जेव्हापासून स्टार्ट झाली तेव्हापासूनचा जा, तो कसा आहे वास्ट आहे खूप मोठा आहे इट इज नॉट इझी टू ग्रास्प दिस एंटायर पिरियड ॲट ऑल वन्स आणि हा जो ए एंटायर पिरियड आहे फोर पॉईंट फाईव्ह बिलियन इयर्सचा तो आपल्याला ग्रास्प करणं म्हणजे तो ठरवणं इट्स नॉट इझी ओके इट इज नेसेसरी टू डिवाईड इट इन्टू अ नंबर ऑफ स्टेजेस इन ऑर्डर टू अंडरस्टँड द इट बेटर आणि त्यामुळे आपल्याला त्याला वेगवेगळ्या नंबर स्टेजेसमध्ये डिवाईड केलं पाहिजे देअर फॉर द टाइम इन हिस्ट्री इज डिवायडेड इन्टू मेन पिरियड आणि त्यामुळे जो हिस्ट्रीचा जो पिरियड आहे हिस्ट्रीचा जो टाईम आहे तो काय केला आहे तो डिवाईड केला आहे ओके दोन मेन पिरियडमध्ये डिवाईड केला आहे सो द फर्स्ट इज प्री हिस्टॉरिक पिरियड ओके अँड सेकंड इज हिस्टोरिक पिरियड ओके प्रीहिस्टॉरिक पिरियड प्री प्रीहिस्ट्री सिम्पली मीन्स बिफोर हिस्ट्री ओके सो प्रीहिस्ट्री म्हणजे काय तर बिफोर हिस्ट्री द प्रीहिस्टोरिक पिरियड इज द पिरियड फॉर विच नो रिटर्न रेकॉर्ड्स आर अवलेबल बाय विच टू राईट इट्स हिस्ट्री प्रीहिस्टॉरिकल पिरियडमध्ये म्हणजे काय तर त्यावेळेस कोणतेही रिटर्न रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहेत कोणतेही लिखित असे पुरावे आपल्याकडे नाही आहेत ओके जे आपण इतिहासात जमा करू शकतो जे आपण हिस्ट्रीमध्ये लिहू शकतो आणि सेकंड इज हिस्टॉरिक पिरियड सो द हिस्टॉरिक पिरियड सॉरी ओके सो द हिस्टॉरिक पिरियड इज द पिरियड फॉर विच रिटर्न रेकॉर्ड्स आर अव्हेलेबल यूजिंग विच वी कॅन राईट हिस्ट्री हिस्टॉरिक पिरियड म्हणजे ते जे आपण जे रिटन आहेत ज्याचे रिटन रेकॉर्ड आहेत जे लिखित पुरावे जे आहेत सापडलेत सो ते सगळे हिस्टॉरिक पिरियडमध्ये जातात ओके विच आर अवलेबल टू यूज ॲज अ हिस्ट्री ओके देन नेक्स्ट टू दी मूव नेक्स्ट टर्म दॅट इज सायंटिफिक मेथड्स ऑफ मेजरिंग टाईम अँड एस्टॅब्लिशिंग एज दॅट इज डेटिंग ओके वी आर ॲक्च्युली मेजरिंग टाईम वेन वी टॉक अबाउट टुडेज डेट ऑर डे ऑफ द वीक एक्सेट्रा आपण ॲक्च्युली तो ती जी वेळ आहे ती मोजत असतो ज्यावेळेस आपण एखादी डेट म्हणजे एखादी दे एखा तारीख किंवा एखादा दिवस आपण आठवड्याचा सांगतो तेव्हा वी हॅव सीन दॅट देर आर वेरियस मेथड्स ऑफ मेजरिंग टाईम आपण पाहिलं की टाईम मेजर करण्याच्या बऱ्याचशा ज्या मेथड आहेत त्या आहेत दिस मेथड अलाव अस टू आयडेंटिफाय अ पर्टिक्युलर डे मंथ ऑर इयर विथ रिस्पेक्ट टू अॅन अर्लियर और लेटर डे आणि आपल्या आपण हेही पाहिलं की ह्या ह्या ज्या मेथड आहेत हे पर्टिक्युलर डे पर्टिक्युलर ती जी डेट आहे ती देन मंथ आणि इयर ओके अशी आपण लिहून ती मेन्शन करतो राईट फॉर एक्झाम्पल इफ इट्स जून दॅन वी नो ओके इफ इट्स जून दॅन वी नो दॅट द अर्लियर मंथ वॉज मे अँड द नेक्स्ट वन विल बी जुलै ओके एक्झाम्पल जर uh, आता जून चालू आहे तर आपल्याला हे लक्षात येतं की ह्याच्या आधीचा जो अर्लियर मंथ होता तो कोणता होता तर मे होता आणि ने नेक्स्ट जो मंथ आहे ओके जो येणार आहे तो कोणता आहे जुलै आहे इफ टुडे इज ऑफ जून दॅन वी कॅन टेल दॅट टुमारो विल बी इलेवन्थ ऑफ जून अँड यस्टरडे वॉज नाईन्थ ऑफ जून आज जर दहा जून आहे तर आपण हे सांगू शकतो की उद्या इलेवन्थ जून असेल अकरा जून असेल आणि कालचा जो दिवस होता यस्टरडे वॉज नाइंथ जून दस वेन वी मेजर टाईम वी ॲक्च्युली मेजर इट्स लेंथ आणि अशा प्रकारे ज्या वेळेस आपण वेळ जी आहे ती काउंट करतो वेळ जेव्हा मेजर करतो तेव्हा आपण त्या त्या वेळेचा जो लेंथ आहे तोसुद्धा मेजर करत असतो द इव्हेंट्स बिफोर द बिग बिफोर द बिगनिंग ऑफ द कॉमन इरा आर मेन्शन ॲज हॅविंग अक्युअ हॅ हॅविंग अक्युअर्ड बिफोर द कॉमन इरा जे कॉमन इराच्या आधीचे पिरियड मेन्श इव्हेंट जे uh, uh, आहेत so ते स्टार्ट झालेले आहेत सो ते क कधी झालेत तर बिफोर कॉमन इरा कॉमन इराच्या आधीचे स्टार्ट झालेले आहेत ओके okay.

अँड फॉलन स्ट्रक्चर्स ओके आणि हे जे एव्हिडन्स आहेत ते युज्युअली कसे मिळतात आपल्याला ब्रोकन मॅनमेड आर्टिफॅक्ट्स म्हणजेच जे uh, मानवाची हाडं जी आहेत ती अँड फॉलन स्ट्रक्चर फॉलन स्ट्रक्चर्स म्हणजेच हत्यार म्हणा किंवा uh, तुटलेले पॉट्स वगैरे असतील फुटलेले ओके okay? सो so, त्याच्या स्वरूपात आपल्याला हे एव्हिडन्स जे आहेत ते मिळतात द हेल्प ऑफ दिस रिमेन्स अँड यूजिंग सायंटिफिक मेथड्स वी कॅन डिटमाइन द टाईम ऑफ दॅ टाईम ऑफ द इव्हेंट्स दॅट टूक प्लेस थाउजंड ऑफ इयर्स अ गो आणि विथ द हेल्प ऑफ सायंटिफिक मेथड शास्त्रीय पद्धतीने आपण त्या ती जी जी काही आपल्याला वस्तू जी आहे ती मिळते त्याचं आपण टाय पिरियड जो आहे इव्हेंट जो आहे तो मेजर करू शकतो ओके

ओके okay, जेव्हा ती लेअर क्रिएट होत असते ते आपण डेटमध्ये डिफाईन नाही करू शकत तारखेमध्ये डिफाईन नाही करू शकत हाव एवर रफ एस्टिमेट अँड हाव मेनी इयर्स अगो दे एक्झिस्टेड कॅन सडनली बी मेड यूजिंग सायंटिफिक मेथड्स ओके तरीसुद्धा आपण एक अंदाज पकडून अंदाजे इयर वर्ष जे आहे ते आपण सांगू शकतो ओके आणि सायंटिफिक मेथड यूज करून आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगू शकतो सच्या कार्बन फॉर्टीन ॲनालिसिस ट्री रिंग ॲनालिसिस त्यालाच आपण डेन्द्रो डेन्द्रोक्रोनॉलॉजी असंही म्हणतो ओके डेन्ड्रोकॉ डेंड्रोक्रोनॉलॉजी एक्सेट्रा सो दोन मेथड आहेत कार्बन फॉर्टीन ॲनालिसिस आणि ट्री रिंग्स ॲनालिसिस त्याला आपण डेन्ड्रोक्रोनॉलॉजी असंही म्हणतो दिस मेथड्स आर नोन ॲज डेटिंग टेक्निक्स आणि याच मेथडला डेटिंग टेक्निक असंही म्हणतात बाय युझिंग डेटिंग टेक्निक्स वी लर्न हाव ओल्ड द लेअर ऑफ सॉइल आणि हीच ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या यूज करून आपण हे सांगू शकतो की जी जे सॉईल आहे त्या वस्तूवरची जी माती आहे ती किती ओल्ड आहे ओके ती किती जुनी आहे देन वी कॅन डिटमाइन देअर पिरियड अप्रॉक्सिमेटली आणि त्या पद्धतीने आपण जे त्यांचा पिरियड आहे जो काळ आहे तो डिटमाइन करतो तो आपण शोधू शकतो फॉर एक्झाम्पल इफ एन इफ अॅन अर्थन पॉट इज एस्टिमेटेड टू बी फाईव्ह थाउजंड इयर्स ओल्ड विथ द हेल्प ऑफ डेटिंग टेक्निक्स वी कॅन से दॅट द अर्थन पॉट डेट्स बॅक रफली टू थ्री थाउजंड बी सी ओके okay, एक्झाम्पल जो पॉट आहे तो कधी तयार झाला असेल तर फाईव्ह थाउजंड इयर अगो ओके okay? पण या डेटिंग टेक्निकच्या सहाय्याने आपण हे सांगू शकतो की तो, तो अठन जो अथन पॉट आहे तो रफली म्हणजेच अंदाज आहे थ्री थाउजंड बी सी ओके थ्री थाउजंड बी सी थ्री थाउजंड इयर अगो तो बिफोर कॉमन इरा तो जो पॉट आहे तो तिथे मातीमध्ये जो आहे तो पुरला असावा ओके देन वी कॅन कंक्लूड दॅट द पिरियड ऑफ द सेंच्युअर सॉरी देन वी कॅन कंक्लूड दॅट द पिरियड ऑफ द कल्चर टू विच द पॉट बिलॉंग मस्ट बी अराऊंड थ्री थाउजंड बी सी आणि त्यावरून आपण या निष्कर्षावर पोचतो की जो पॉट आहे ओके okay? त्याचा पिरियड काय आहे तर थ्री थाउजंड बी सी दॅट इज बिफोर कॉमन इरा ओके सो फ्रेंड्स इथे आपला जो सेकंड चॅप्टर होता हिस्ट्री अँड द कन्सेप्ट ऑफ टाईम तोही संपला आहे होप तुम्हाला चॅप्टर जो आहे तो कळाला असेल आणि चॅप्टर जर तुम्हाला समजला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या काही क्वेरीज असतील तर आम्हाला त्याही कमेंटद्वारे कळवा आणि आमचा चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका बेलायकनवरही क्लिक करा सो so दॅट तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत तेही तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर हैव अ गुड डे